नमस्कार मंडळी. टेन्शनला सोडचिठ्ठी देऊन आनंदाच्या गावी जाण्यासाठी घेऊन आलो आहे हास्याचा ई पास, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. मंडळी, आपुले मरण पाहिले म्या डोळा असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय, आणि आपल्या समीर चौघुलेनं ते प्रत्यक्ष अनुभवलंय देखील. मंडळी, तुम्हाला हसवण्यासाठी आपले दुर्दैवाचे दशावतार घेऊन येत आहेत समीर चौघुले, आणि या मंचावर वारंवार वेगवेगळे सोहळे आयोजित करणारी निगरगट्ट निवेदिका विशाखा सुभेदार. गेला रे गेला. वा विशाखा, वा वा वा. गेला रे गेला. हस्त जत्रेचा वाटाडा गेला रे गेला. चॅनलची लोक आल्यावर त्यांच्या पुढे टणा टणा उड्या मारणारा गेला. अभिनेत्री विशाखा सुभेदार यांना रोज रात्री 12 वाजता फोन करून हे विशू माझ्यावर फेसबुक वर पोस्ट कधी टाकणार ग असा म्हणणारा जण गेला रे गेला. बघा ना, खर तर सत्कार समारंभ होता, श्रद्धांजलीची सभा आयोजित करावी लागली रे. गेला रे, वाईट झालं. इतकं दुर्दैव. ताई सांभाळावं लागेल आपल्याला, सावरावं लागेल ताई. काय म्हणतात ना ते, जो सर्वांना आवडे त्याचेच लागतात. नंबर नंबर ताई. सांभाळायला हवं हे बघ. चला शोक आवरता घेऊया. हे बघ, श्रद्धांजलीचा कार्यक्रम आहे, काहीही कमी पडता कामा नये. अरे या माणसाने आतापर्यंत महाराष्ट्राला पोट धरून हसवलं, त्या बाबतीत तो कमी पडला नाही. आपण सुद्धा कमी पडायचं नाही, जबाबदारी आपल्यावर. सगळी व्यवस्था झालेली हो ताई, म्हणजे त्यांची श्रद्धांजली म्हणून सगळी व्यवस्थित सजावट केले ताई मी. शाबास, या सगळ्याचा हिशोब लिहून ठेवलायस ना. हो, जा तयारी कर. तयारी कर. तर रसिक हो, कळवण्याचं अतिशय दुःख होत आहे. हो ताई, की आपले लाडके इथे या. अरे अहो, महत्वाचा आहे लवकर. काय आहे? अहो तो आलाय. हा मग तो आलाय तर त्याला समोर बसव ना बाबा. अहो तो म्हणजे ते समीर चौगुले स्वतः आले. हा समीर चौगुले. समीर चौगुले. तुम्ही कसे आलात? मला जरा लेट झाला. काय, गाडीचा टायर जरा पंक्चर झाला माझ्या. अहो, तुम्ही तर स्वतःच पंक्चर झाला होता ना, म्हणजे तुमचं निधन झालं होतं ना. एक मिनिट. अरे हे तर जिवंत आहेत. एक मिनिट. अहो काय झालं, हे बघा फेसबुक वर ना तुमच्या एका फॅनने पोस्ट टाकली होती, हे बघा समीर चौगुले गेले, हे बघा. अहो नाही नाही, अहो ती चुकीची पोस्ट आहे. काय झालं, एका माणसाच्या घरासमोर राहणारे चौगुले घर सोडून गेले असं झालं होतं, कळलं का? तर त्यांनी ती पोस्ट टाकली की समोरचे चौगुले गेले. ते एका माझ्या फॅनने ते बघितलं आणि काय वाचलं त्यांनी, समोरचे चौगुलेचा समीर चौगुले गेले असं वाचलं आणि पोस्ट टाकली त्यांनी. आणि त्यात घोळ काय झाला, माझे काही मित्र आहेत ना ते पिकनिकला गेले होते, कळलं का? मी जाऊ नाही शकलो म्हणून त्यांनी त्या फेसबुकवर पोस्ट टाकली, समया यार तू हवा होतास यार, मिस यू झालं. सगळ्यांना वाटलं की गेलं समीर म्हणून. असं झालं ते. ऍक्च्युली मी जिवंतच आहे. ओके, आय एम देअर. ओके सर, मला सांगा आता काय करायचं कार्यक्रम, मला सांगा काय. अरे अरे थांबा थांबा जरा, एक मिनिट तुम्ही थांबा जरा. घोळ होईल. 40,000 रुपये खर्च केले तुमच्या श्रद्धांजली कार्यक्रम आहे ना. एक मिनिट जरा इकडे या, हे बघा हे बघा. अरे तुमचा फोटो येतो.
हा फोटो कधी काढला माझा? तुमच्या तुमच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम आम्ही इथे आयोजित केलाय आणि तुम्ही काय सांगताय? अचानक येऊन सांगता तुम्ही मी जिवंत आहे, याला काय अर्थ आहे? अचानक येऊन सांगतो म्हणजे मी काय काल तुम्हाला मिळालोय असा फोन केला होता? एक मिनिट आणि तुम्ही कन्फर्म का नाही केलं फोन करून मी जिवंत आहे का मेलो हे कन्फर्म का नाही केलं? मी म्हटलं तर तिरडीवर मेलेल्या माणसाला कसं सांगायचं? काय बोलतोय तुम्ही? एक मिनिट आता काम करा, लोकांसमोर जा आणि सांगा ती बातमी खोटी होती, मी जिवंत आहे. माणसा हे बरं आहे, लोक तोंडात शेण घालतील माझ्या आम्ही खोटं बोलले म्हणून. नाही नाही, हा सगळा पैसा न खर्च केलेला माझ्याकडनं वसूल घेतील ते. घेण अरे पण तुम्ही आता मेला आहे बस, तुम्ही जगासाठी मेलेले आहात बस, इथे न्यायचं आता. अरे पण झाला तेवढा तमाशा पुरे आहे बघा. आता ऐनवेळी श्रद्धांजलीचा कार्यक्रम मी निरद्द करू शकत बस. अरे पण मी जिवंत असताना मला श्रद्धांजली कशी वाहता तुम्ही? तुमची चूक आहे ना, गप मारायचं ना ही वेळ नसती आली. अरे तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला कळत? एक मिनिट, मी इकडे आल्यावर मला 25,000 रुपये मिळणार होते, ते मला द्या, मी जातो. वारे वा वारे वा 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 जातो म्हणे. ऍडव्हान्स 5,000 रुपये घेतलेत, हातात टाक. खर्च झालेत ते. मग कशाला रिकाम्या खिशात हात घातला? मुद्दा तो नाहीये, मी इकडे आलो ना आता. हा मला 25,000 रुपये पाहिजे, मला द्या पैसे. असं चालणार नाही, समीर चौगुले इथे येऊन मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करणार होते, तुम्ही तर काहीच करत नाही. मग मी करतो ना, मी तयार आहे मनोरंजनाचे कार्यक्रम करायला. पण तुम्ही मेला आहात ना, लोकांच्या पुढ्यात तुम्ही आता मेलेला आहात, तुम्ही सादर करून कसं चालेल? हे बघा बाजल. अरे मी लांबून आलो यार, विमानाने आलो. एक मिनिट, झाला तेवढा राडा पुरे, आता तुम्ही निघा. माझी चुक आहे बाबा, मी दुःखात आहे. तुम्ही त्यांनी पोस्ट टाकली. ए बाबा तू जा. अरे त्यांनी पोस्ट टाकली माझी. जा नाही, इसको निकल बाहेर. अरे त्यांनी पोस्ट टाकली, तू तरी ऐक यार, कोणीच ऐकत नाही यार. अरे माझं काहीच चुकले. 25,000 रसिक हो अत्यंत वाईट घटना घडलेली आहे. समीर चौगुले गेलेले आहेत ही बातमी आपल्याला कळली आहे. समीर चौगुले अत्यंत उमदा नट, त्याच्या जाण्याने हास्य जत्रेत प्रचंड मोठा खड्डा पडलेला आहे आणि हा खड्डा कुणीही भरून काढू शकत नाही. आणि या खड्ड्यामुळे तुम्ही काय परत काल? मी ठरवलंय की मी मनोरंजनाचे कार्यक्रम करून जाणार आणि 25,000 घेऊन जाणार मी, असं नाही जाणार मी. लाचार रे लाचार. असू दे येताना मी विमानाने आलोय माहितीये, तो खर्च कुठून काढणार? मी 25,000 काढणार ना. बर 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 बघ रे बने. ए बघ, लोक ना दुसऱ्याच्या प्रेतावरच्या टाळूचं लोणी खातात, आता स्वतःच्याच प्रेतावरच्या टाळूचं लोणी खात. हरकत नाही, मला 25,000 पाहिजेत, नाही तर मी नाही. विमानातून 25,000 रुपये तुला तिकडे उभे राहा, तिकडे आधी तुझा श्रद्धांजलीचा कार्यक्रम आटपते, मग तुझा हिशोब करते ना तिकडे. या इकडे इकडे. मला नाही ओळखणार, हे केलेलं. या ना आता इकडे. मंडळी, समीर चौगुले विनोदाचा बादशाह आज आपल्यातून गेला. आपल्या सगळ्यांना सोडून दुःख दाखवा जरा. दुःख दाखवा. माझ्याच मरणावर दुःख कसं दाखव? 25,000 रुपये मिळणार आहेत. हे बघ लाचार रे, स्वतःच्या मरणाचं दुःख पण नाही दाखवत आहे त्या माणसाला. तर मंडळी, समीर चौगुले आपल्या सगळ्यांचे आवडते अभिनेते आज अंतर्वस्त्रात विलीन झाले. अनंतात विलीन झाले असं म्हणतात. मी माझ्या चड्डीत विलीन झालो का? शोकसभा आहे ना, चड्डे बिड्डे कसं बोलता? अरे पण तुम्ही अंतर्वस्त्र बोललात ना. बसा, विनोदी दाट म्हणून वाटेल तिथे पंचने काढायचं का? बसा. तर मंडळी, समीर चौगुले म्हणजे मनोरंजनाच्या ताटातल लिंबाची फोड. समीर चौगुले म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मनातला एक कप्पा. समीर चौगुले म्हणजे हळू का? किती जोरात करते ही, गरज आहे का एवढी जोरात करायची? अत्यंत आवडता नट आज गेलाय आणि आज आपण त्याच्या श्रद्धांजलीसाठी सगळे जमलेलो आहोत.
त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी फार मोठं व्यक्तिमत्व इथं आलेलं आहे. माझी गरजच नव्हती ना, मी कोपरात उभं राहिलो असतो. हे कोण आहे काय सांगू? अरे हे कोण आहे तुम्हाला काय सांगू? खूप मोठा माणूस, मोठ व्यक्तिमत्व. हे समीर चौगुले यांचे गुरु आहेत. ते आज श्रद्धांजली देण्यासाठी इथे आलेले आहेत. समीर चौगुले जे नावारूपाला आले ते यांच्या मार्गदर्शनामुळे. हे आहेत माननीय पप्या गळके. तुझ्या बापानं गुरुचं नाव पप्या गळके ठेवलं होतं. पप्या नावाचा गुरु असतो पप्या. काहीतरी नाव सुचलंय ना आता, राहू द्या. अरे पण पप्या गळके कसं वाटतं तुला? समोर पप्या आहे, इथे वरती गळकी टाकी आहे म्हणून म्हटलं पप्या गळके. अरे पण ह्याला पप्या नावाचा गुरु कधीच नसतो. समीर चौगुले. समीर चौगुले आज इथे प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते, पण आज त्यांची श्रद्धांजली निमित्त आपण इथे जमलेलो आहोत. मंडळी, लॉकडाऊनच्या काळात उठसूट लाईव्ह येणार हा अवलिया. काही न कष्ट केलेले आयुष्य सतत घोळवून 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 सांगणारा हा नट. त्याच्या लाईव्ह सेशनला एक जण जरी आला तरी लगेच लाईव्ह जाणारा हा नट. कुवत नसलेला कलावंत. वा दादा वाच्या बळावर कसा मोठा झाला हे आपण सुभेदार नावाच्या परिसाला स्पर्श करून त्याचं आयुष्याचं सोनं त्यांनी करून घेतलं. बघा केवढी हुशारी या नटात. हे वाक्य स्क्रिप्ट मध्येच नाहीये. लॉकडाऊनने ना अनेकांना लेखिका बनवले, त्यातली ही आहे. तर मंडळी, समीर चौगुले यांच्या आज खरं तर ते प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते, म्हणून आपण समीर चौगुल्यांचं चित्र काढण्याची स्पर्धा आयोजित केली होती. गावातल्या कानाकोपऱ्यातून एकूण 238 चित्र आलेली आहेत आणि त्यातली सर्वोत्कृष्ट 2 चित्रांना आज आपण गुरु गळके यांच्या हस्ते बक्षीस देणार आहोत. गुरु गळके कसं दिसत, कसं वाटतं? गुरु गळके नको, गुरु गळके. तर मी नावं जाहीर करते. दुसरा पारितोषिक जात आहे बबन गावडे याला. दाखव काय काय काढलंयस ते. वा जोरदार टाळ्या. वा वा वा, असा दिसतो समीर चौगुले, असा दिसतो. असा दिसतो का समीर चौगुले? प्रथम क्रमांक आहे लाला उतेकर. लाला उतेकर सर. हा, मला तुमचा शिष्य करून घ्या ना सर, प्लीज सर. तुमच्या पाया पडतो सर. अरे 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 सर, ये इकडे सटकन वाजवाजात नाही घेतो. हे दे त्याला, हे घे. अरे तर समीर चौगुले खूप मोठा नट. मंडळी, त्याला जे विविध आवाज येतात ना ते सगळे या गुरूंमुळे. यांची देणगी, यांनी शिकवलं त्याला. तर मी गुरूंना अशी विनंती करते की समीर चौगुले यांचे जे निवडक आवाज आहे ते तुम्ही सादर करावे. ठीक आहे.
समीर चौगुले चांगला विद्यार्थी होता, फास्ट लर्नर होता तो. हे अनेक आवाज मी त्याला शिकवले. आवाज आवाज हा आवाज करतो मी. त्यातला पहिला आवाज डोरबेलचा. त्याच्या त्या दाराचा आवाज त्यानंतर मोबाईल व्हायब्रेटरचा. असे अनेक आईच्या गाव. काय झालं हो? अहो मला सोडा ना. काय झालं? काय झालं सर? काय टॅलेंट आहे हे? काय टॅलेंट आहे सर? लपवून ठेवलं होतं या 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 चौगल्याने हे सगळं टॅलेंट लपवून ठेवलं होतं. तुमच्यामुळे शिकले याने कधीच सांगितलं ना आम्हाला सर. नाही हे सर, हे सर टॅलेंट आज जगासमोर आलंय. काय रे, काय कधी सांगितलंस? सांगितलंस एवढं मारू मारू नका. ही इज अ ह्युमन एवढं मारू नका त्याला. सर मी काय करू सर तुमचं? तुम्ही कमाल आहात सर. हो हो, पण ह्याने ह्याने कधी तुमचं टॅलेंट दुनियेसमोर आणलं नाही. ह्याच्यामुळे तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये संधी नाही मिळाली सर. याने याने अपटोल पट मजन केलाय सर. तुम्हाला नेपोटिझम म्हणायचंय का? अरे त्याला सांग ना सरांना. ऐक सर, तुम्ही कमाल आहात सर, कमाल आहात. क्या सर ते हे तर कुमार शानूचा आवाज. हे 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 बापरे हे सर बजल हे का सर? मी प्रोड्युसर आहे, माझ्या पुढच्या 43 फिल्म्स मध्ये तुम्ही आहात. वा 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 हे हे वर एवढं मिळालं मला. चार वेळा हे हे केलं फक्त मी. मी कशाला 2-2 दिवस रिहर्सल करतो तिकडे आणि कशाला हे पाहिजे? सर तुम्ही आहात, आजपासून तुम्ही दुनियेसमोर ऍक्टर म्हणून येणार आहात. काय सांगताय का? तुम्ही ऍक्टर म्हणून काम करायचं सर. अरे बाबरे. सर तुम्ही ऍक्टर म्हणून काम करणार आहात, पण एक गुरु म्हणून तुमचं एक काम राहिलंय सर. हा बोला ना. चप्पल काढा, बूट काढा, मारा या समीर चौगुले. अरे बापरे, मारा मारा सर, समीर चौगुलेला मारा. असं नाही, असं नाही करू शकत मी सर. मी सांगतो ना मारा. शिष्य होता माझा. नाही काढतो. मारा सर, जोरात मार. कधीच असं होत नाही, प्रॉब्लेम झाले. तुमच्यामुळे सगळं माझ्यावर आलेलं आहे. खरंच मारतो हे असं कधी? जोरात मार सर. हसतो काय हे सरांगतो? हसणार ना तू? मारा तुम्ही सर, मारा जोरात मारा सर. द्या 25 रुपये. मारतोय. हा बस मारलं मारलं हो. आता तुम्ही फिक्स? हा सर कमाल आहात. थँक्यू. टाळ्या सरांसाठी. स्वतःला बुटांनी मारलं. 25,000 कधी देत आहे ते सांगा. सगळं झालेलं आहे. 43 फिल्म मिळाल्या तरी 25,000 जीव अडकलाय म्हणजे? अरे आता गुरु गर्गे म्हणून फेमस व्हा तुम्ही सर. आहात कुठे आता हे समीर चौगुल्यांचा आम्ही चौकात पुतळा बांधणार आहे ना. हे 25,000 त्याला डोनेट केले असे जाहीर करा आता. नाही ना, मी नाही करणार. अरे जाहीर हे पैसे पाहिजेत मला. अरे जाहीर का करा? अरे हा पाहिजे, हे पैसे पाहिजेत मला. अरे नाही. क्या बात है, अफला टू परफॉर्मन्स सुपर. सही समीरदा, सगळ्यात आधी तुला उदंड आयुष्य लाभू दे. मला काय हे फोटो आणि हार बीर काय बघवलं नाही ऑनेस्टली स्पीकिंग. पण अर्थात तो स्किटचा एक भाग होता. पण आम्ही किती इमोशनली कनेक्टेड आहोत तुझ्याशी हे आम्हाला स्पेशली मला आत्ता जाणवलं की असं काही मला अजिबातच बघवलेलं नाही. विशाख हे आउटस्टँडिंग आउटस्टँडिंग म्हणजे फारच कमाल. खूप मजा आली आणि खूप दिवसांनी असं माझी विशाखी दिसली मला खूप दिवसांनी आणि माझं मन भरून आलं. भूषण अप्रतिम एंट्री. फार मजा आणलीस. एक 10 सेकंद होतास पण ब्रिलियंट. खूप मजा आणलीस. बने आज भी दिन बने. मस्त स्किट होतं, छान कन्सेप्ट होती, अप्रतिम एक्झिक्यूट केलं. खूप मजा आली, खूप हसवलं. थँक्यू. थँक्यू. प्रसादा, मी कारुण्याची झालर असलेला विनोद हा जगातला सगळ्यात मोठा आणि श्रेष्ठ विनोद आहे. तर ज्या पद्धतीने सईला म्हण किंवा अनेक जणांना तुझा तो हार घातलेला फोटो
पाहवत नव्हता, तूच त्याला ते स्वतः चपलीने मारतोयस ते पाहवत नव्हतं. त्याचं कारण तुझ्याशी असलेलं आमचं कनेक्शन आणि ते एक मनात कारुण्य आहे सगळ्यांनाच एकमेकांबद्दल. त्यामुळे ते कुठेतरी आतमध्ये थोडंसं दुखर होतं. पण त्या सगळ्याला तू जी झालर दिली होतीस विनोदाची, मित्रा त्याला तोड नाही आहे, तोड. आणि बाकी भूषण बने प्रसाद अफलातून गौऱ्या, विषयात मला असं वाटतं तू स्वतःला नजर लावू नये म्हणून काळी साडी नेसली. अफलातून म्हणजे ज्या क्षणी तू खूप सिरियसली रडायला लागलीस ना, असं तस्स झालं होतं काळजात की की काय या नटीची सारा ताकद आहे. फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये ती ती सिरियसनेस पण तेवढाच आणती आहे, पुढच्या सेकंदाला ती तेवढाच ह्युमर पण तेवढ्याच फोर्सफुली तुमच्यावरती हॅमर करते. क्या बात आहे विशाखा, क्या बात आहे. खूप मजा आली सम्या, तुझ्या हातून आयुष्यभर असाच दर्जेदार विनोद निर्माण होत राहो. आणि मी जिवंत आहे तोपर्यंत तुझा हार घातलेला फोटो बघण्याची वेळ माझ्यावर कधी येऊ नये अशी मी ईश्वराकडे प्रार्थना. समीर दादा, तू विशाखाताई आणि तुमचा विनोद शतायुषी होवो ह्या सदिच्छा. थँक्यू. मंडळी, लॉकडाऊनच्या काळात बायकोच्या आठवणीनं व्याकुळ झालेल्या गौरव मोरेला लॉकडाऊन संपताच बायकोकडून एक भन्नाट सरप्राईज मिळालंय. बघूया ते सरप्राईज नेमकं काय आहे ते. वने वने दार उघड, वने आले 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 ना, वने दार उघड, घे तू फक्त दार उघड. गेली तुझ्या बापाने असं स्वागत केलं तर नवऱ्याच. हा विषाणू आहे मी. अरे इतक्या दिवसांनी मी घरी आलोय तर नवऱ्याला असं बघून त्याला ओवाळायचं ना. आता ओवाळून टाकलेलं काय ओवाळायचं. तुला मी घेऊन जाण्यासाठी, तुला भेटण्यासाठी मी इतक्या लांबून मुंबईहून 5 पट पैसे मोजून कशी बशी एक सीट मिळून इथपर्यंत आलोय. त्यात तुझ्या गावच्या शाळेत मी 14 दिवस क्वारंटाईन होतो. ते क्वारंटाईन संपून, हा ते क्वारंटाईन संपून मी इथं आलोय. त्यातही 7 दिवस मला शाळेत ठेवलं, उरलेले बाकी दिवस गर्दी होते म्हणून उचललं आणि मला गोठ्यात ठेवलं. तर तिथे गुरांनी माझ्यावरती ऑब्जेक्शन घेतलं. मग तिथून मला उचललं आणि शेणाच्या खड्ड्यात हलवलं. तर तिथे कृमींनी मला नाकारलं. कोणी कोणी? कृमी कृमी. त्यांनी पण मला नाकारलं. एवढे सगळे कष्ट घेऊन मी तुला इथं भेटण्यासाठी आलोय आणि तू आल्या आल्या माझं असं स्वागत करतेस. ऍक्च्युली सॉरी, ते सुरक्षिततेचं अंतर ठेवायचं, सोशल डिस्टन्सिंग. मला माहितीये ग तुझं सोशल डिस्टन्सिंग. मी क्वारंटाईन मध्ये असताना ना तुला खिडकीतून बघितलंय एका मुलासोबत बाईकवर. हा चांगली घट्ट मिठी मारून बसली होतीस तेव्हा सोशल डिस्टन्सिंग वारलं लागली मला. सांगा एक मिनिट, कोण होता तो सेक्सी नाग्या? कोण होता तो सेक्सी नाग्या सांग मला. लवकर सांग. तुम्ही मला बघितलं? हो या. तुम्ही खरंच मला बघितलं? होय, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. मी बघितलंय. मी 3 महिने घराच्या बाहेर पाऊल सुद्धा नाही टाकलं, तुम्ही मला बघितलं. अरे मग मी काय मूर्ख आहे का? असं काय बोलत, मी मी तर अंधारवाईची वाट बघायची. अंधारवाईची वाट बघायची का? अंधार झालं की सगळीकडे मला तुम्हीच दिसायचं. खूप आठवण यायची तुमची. खरं सांगू का, मी फक्त तुमचीच डार्लिंग आहे. अरे डार्लिंग, जरा ए वने, ह्यो कोण आहे? एक मिनिट, हा माझ्याच घरातून मला विचारतो मी कोण आहे. ए शान्या, तू कोण आहे? मला आधी सांग तू कोण आहेस. तू कोण? तू कोण आहेस? ए झिपऱ्या, तू कोण आहे लवकर बोल. आता हात ना लावता, बोल तू कोण आहेस. ए शान्या, तू सांग ना तर लय मार खा. तू कोण आहेस ते सांग ना. ए भाई तू बोल ना, तू कोण आहे. अजून 6 मिनिटं राहिलेत असं चालू राहू दे. गप्पा बसशील का? गप्पा बसशील? ए तुला माझा इंट्रो पाहिजे ना, ऐक. सांग. अरे 3 महिने संपूर्ण महाराष्ट्राच्या वाक्याची आतुरतेने वाट बघत होता ते ऐक. हॅलो एव्हरीवन, आय एम अ गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. थँक्स ब्रदर, थँक्स. आता तू कोण आहे ते सांग. मी आय एम अ धोंडीराज
बायकुमे उर्फ भुंगाराज फ्रॉम भुंगापाड़ा. ए वने हा जीवजंतु कोण आहे आपल्या दारात? अरे काय चाललंय? मी आले आले मला विषाणू बोलते, तुम्हाला जीवजंतु बोलते. अरे काय झाले? एक मिनिट. काय तुझ्या गळ्यात ही दोन दोन मंगळसूत्र कशी काय ग? दोन? हा. वने हे पहिलं मंगळसूत्र कोणाचं घातलंय तू? ए शाण्या, तुझ्या बापाने असा प्रश्न केला होता? जे पहिला आहे ना तेच ओरिजिनल आहे, कळलं? आणि ते मी आहे. तू विचार हे दुसरं मंगळसूत्र कुणाचं, असं विचार. अरे भाई दुसरं माझंच आहे ना. मग बरोबर तुझा प्रश्न. एक मिनिट, हे तुझ्या नावाचं मंगळसूत्र आहे? ए तू ह्याच्या नावाचं मंगळसूत्र घातलंयस? पटकन बोल, खरं सांग. अगं जाडे बोल ना, खरं सांग ना. नाही आता तुम्हाला दोघांनाच वाक्य मला काय पाठवून द्यायचं टेन्शनच नाही. मी म्हणजे कशाला बोलायचं? तुम्ही दोघंच बोलणार तर बोलून टाका आता पटकन पटकन. इथून एवढा हात घसात घाली ना, लक्षात ठेव. पटकन बोल, पटकन सांग ह्याच्या नावाचं मंगळसूत्र आहे. माझा नवरा आहे. हॅलो वने. नाही हा पण माझा नवराच आहे. काय वने काय काय बोलतेस तू? मात्र 3 महिने वाट बघितली, तुम्ही आला नाहीत, मग करून टाकलं लग्न आम्ही. करून टाकलं म्हणजे भात उरला आणि तो फोडणीचा भात करून टाकला, एवढं सोपं आहे ते? हे एवढं सोपं आहे? वने यार, वने मी तुझ्यासाठी किती काय केलं? वने तू असं का वागलीस? वने तू का धोका देतेस मला, सांग ना. काय करणं अपेक्षित होत माझ्याकडनं तुम्हाला? वने जरा हे हात काढतो का? काय झालं तुम्हाला? नाही कळत काय? एकदा बाईचं जीण किती मुश्किल असत. विचार कर मी कसा संसार करतोय ते. तुम्हाला नाही कळायचं एकटं बाईचं जीण किती मुश्किल असत. अरे पण मी तर नवरा जिवंत आहे ना वने. मी अशी घरा बाहेर पडायचे ना तर लोकांच्या अशा बोचरे नजर माझ्याकडे असायचे, मला इतकी भीती वाटायची ना. मी नाही सांगू शकत. वने तुझा खूप मोठा गैरसमज अजूनही होतोय. कसला? त्या लोकांच्या बोचऱ्या नजरा नव्हत्या, घाबऱ्या नजरा होत्या. अरे बापरे कोणाला हे असं घाबरायचे ते? काय मी पण असं झालं? अरे बापरे असं झालं होतं माझं पण. मग तुला वाटलं मी त्या नजरेने बघतोय, मग आपल्या दोघांचं लग्न झालं. ये ना, फक्त तुम्हालाच वाटायचं. नाही वने सगळ्यांना तसं. तुम्ही का बसा? लग्न झाल्यापासून हे असंच करतात, कधी म्हणून समजून घेतलं नाही यांनी मला. अरे हा माझी आखी चाक्की बायको घेऊन चाललाय, अजून काय समजून घेऊ वने मी? वने असं करू नको ना यार. तुला माहित आहे ना तुझ्यासाठी आपण काहीही करू शकतो, तुला चांगलं माहित आहे. तुम्ही माझ्यासाठी काहीही करू? बोल, मी काहीही करू शकतो. हा माझ्या धोंडू सारखा डान्स करून दाखवाल तुम्ही. डान्स करायचा धोंडू सारखा? अरे धोंडू पेक्षा भारी डान्स करेन मी. कोणता? बघायचं तुला. ए आमिर भाई वाजव रे. ठीक आहे तू कैसा आहे? तू बहुत सुजीला दिखलेला रे भाई. अरे कुछ नहीं रे, मैं एक दिन बोला माकू मेरे को खाने का तंबाकू, नीचे गया पुलिस ने दिया बांबू. ए बोले होली. त्याला सांग करायला. हा तुमचा डान्स? त्याला सांग नाही करायला. मग दोंडू आपला राडा होऊन जाऊ दे. करू का? दादा लाव. डान्स केला की अवयव विकले असं नसला हा डान्स आहे. अरे आपल्या आपल्या डान्स मध्ये बघ काय संभाषण आहे, इमोशन्स आहेत. किधर था मैं माचू पिचू डोंगर पे, फिर क्या हुआ मैं गया, मैंने पूछा माकू, मैं ले गया तंबाकू, फिर पुलिस ने मारा. एवढं वाक्य आहे, ह्याच्यात काय आहे? हाच ओरिजिनल डान्स असतो. हो का? तुम्ही जरा शांत घ्या आणि आता आलाय तर तोंड पण गोड करून जा. तोंड गोड कशाला? लॉकडाऊन ची गुड न्यूज आहे. लॉकडाऊन ची गुड न्यूज? वने
नाही वने बोल सगळं खोटं आहे, वने बोल सगळं खोटं आहे. नाही हे सगळं खरं आहे, न्यूज कन्फर्म पण झालीये. वने तुला बोलताना लाज कशी वाटत नाही का वने? कसं काय बोलतेस तू? कसली लाज वाटायला पाहिजे? म्हणजे आता 3 महिन्यानंतर लॉकडाऊन हळूहळू ते उघडवत आहेत, ती गुड न्यूज आहे की नाही? अरे लॉकडाऊन सुरू होत आहे ना, लॉकडाऊन संपलं ना. अच्छा ही अरे सॉरी सॉरी, मला वाटलं की तुम्हाला काय वाटतं ना, मला सगळं माहितीये. तिकडनं घरात ना मला फोन करायचा, कुठे कोण आहे बाजूला, कोण बोलतय जरा बघू. किती संशय घ्यायचा माझ्यावर, तेव्हाच ठरवलं तुम्ही जेव्हा इथं आलात ना याच्यासोबत मिळून तुम्हाला अद्दल घडवायची. हो माझा प्रियकरण आहे, माझा चुलत भाऊ आहे. आपल्या लग्नाला नव्हता ना आला तो जॉब मुळे. तो आता मी याच्या लग्नाला आले ना त्याच लग्नाला हा पण आला, आणि लॉकडाऊन मुळे अडकून बसलाय. अरे ए भाऊ सॉरी सॉरी, मेमने चूक झाली माझ्याकडून, सॉरी मला माफ करावो. ओ भाऊजी एवढा काय, डोंट वरी. काय काळजी नका, मस्त मस्त रा एकदम. आणि ती एकदा ही स्टेप करून बघा, जमेल तुम्हाला. जमल ना वने, येतो का? काळजी घे. आणि नाव अमिताभच ठेवायचं. चला भाऊजी येतो येतो. सॉरी यार वने, चूक झाली माझ्याकडून. अरे वने एक मिनिट, धोंडू काय बोलला? काय कुणाचं नाव अमिताभ ठेवायचंय? कुणाचं नाव अमिताभ ठेवायचं? नाही वहिनी काहीतरी घोळ आहे, तू असं का बोलून गेला की याचं नाव अमिताभ ठेवायचं म्हणून? ए धोंडू, ए धोंडू इकडे. खरं सांग, मला सांग पहिले कुणाचं नाव अमिताभ आहे ते. नाही नाही मला सांग पहिले. क्या बात आहे, सुपर हिट परफॉर्मन्स. काय भन्नाट कॉन्सेप्ट होते आणि काय छान परफॉर्म केलं तुम्ही. वा सई काय म्हणशील? बोले तो बच्ची गडक परफॉर्मन्स, एकदम गडक. मजा आली खूप. बने तुझा वेग आणि तुझी वेशभूषा मला विशेष आवडलेली आहे, फारच भारी. वने छान दिसतेस आणि आज कॉम्प्लिमेंटिंग परफॉर्मन्स होता, मजा आली. तिघांचाही तेवढाच सहभाग होता स्किटमध्ये, ही गोष्ट खूप आवडली. कॉन्सेप्ट मस्त होती, फारच छान होती. गौऱ्या आज तुझा पोपट होता होता वाचला, त्यामुळे मला थोडंसं बरं वाटलंय. आणि खरंच तू म्हणालास की 3 महिने अख्खा महाराष्ट्र जे ऐकायला आतूर झाला होता ते ऐकायला आलं, आणि ह्यात खरंच तथ्य आहे. आम्ही सगळे आतूर झालो होतो ते वाक्य आज आम्हाला ऐकू आलं. धन्यवाद, मजा आली. सही आहे खरंच. मंडळी, कॉमेडीच्या दरबारातलं भूषण असलेले भूषण कडू आणि पॉवरफुल टायमिंगचे धनी असलेले आशिष पवार ह्या 2 मित्रांच्या आयुष्यात दीर्घ प्रतीक्षेनंतर एक सुवर्ण संधी चालून आली आहे. बघूया ती सुवर्ण संधी नेमकी काय आहे ते. डायरेक्ट जलता मांजा आणि किंवा मग जनरल मॅनेजर येणार येणार झालेले. अरे काय 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 बोल, सगळे सगळे झालेले. आशिष हे मित्र, अरे त्या वाईन शॉपच्या रडसडसडला रडसडस. पहिल्याच वाक्याला फंबल झालं. फंबल नाही रे, अरे मी खूप हंबल आहे ना. काय ना, आज काय मी थांबलसं वाटत नाही मला, कारण शब्दच घसरत आहेत. म्हणजे अशी लाळ अशी हे, म्हणजे आज इतक्या दिवसानंतर आज दारू प्यायला मिळणार आहे, त्यामुळे ना आज राहत नाहीये. काय करू आणि काय नको असं झालंय. मला एवढंच म्हणायचं होतं त्या वाईन शॉप बॉयला, त्या डिलिव्हरी बॉयला, तू इथला ऍड्रेस नीट दिलायस ना? ऑनलाईन दारू मागवली होती, ऍड्रेस कसा चुकेल मी? बस बस मित्रा, भूषण भूषण. आणि हे बघ हे बघ, सरकार हे सगळं आपल्यासाठी करते तर आपण सुद्धा सरकारचं काहीतरी देणं लागतोय की नाही? हा लागणं. हे बघ मी काय म्हणतो माहिती ना, आपण सगळे नियम पाळायचे, सगळे नियम म्हणजे सोशल डिस्टन्सिंग ठेवायचं. अरे म्हणूनच तर मी हे असे गोल आखलेले आहेत, आणि ह्या गोलात बसूनच आपण दारू प्यायची, किमान शुद्धीत असेपर्यंत तरी. तुला माहिती आशिष, माझ्या मुलाचं नाव आराध्य. आम्ही सगळे त्याला लाडाने आणि प्रेमाने आरू आरू असा हाक मारतो, पण मधल्या काही दिवसात मी त्याला दारू दारू असा हाक मारतो. आणि तोही बिचारा
नंतर नंतर सवयीप्रमाणे निमूटपणे हो हो द्यायला लागला रे. नशीब त्याला प्याला नाहीस. नको प्लीज, नको प्लीज आशिष, ह्या वेळेला हे विनोद करू नकोस. एकदा दारू येऊ दे, दोन पेक पोटात जाऊ देत. एकदा दोन पेक पोटात गेले ना की त्यानंतर तू चकली खायला सुरुवात केलीस की त्या चकली खाण्याचा जो आवाज येईल ना त्या आवाजावर पण मी हसेन रे. आशिष प्लीज सीट वाया, प्लीज सीट वाया. आशिष ऍक्च्युअली ऍक्युरेटली आणि एक्झॅक्टली परफेक्टली व्हॉट इज द मॅटर यु नो, द मेन थिंग इज की वी आर अ मोस्ट व्हॅल्युएबल टॅक्स पेअर यु नो, ऍक्च्युअली वी आर द मेन पिलर इज अवर कंट्री फॉर द इकॉनॉमी. वी आर ऍक्च्युअली नॉट अयरा गैरा. ऍक्च्युअली वी आर द स्ट्रॉंग पिलर अवर कंट्रीज. वी आर ऍक्च्युअली स्ट्रॉंग वॉरियर्स यु नो. आय थिंक तुला कळलं मी काय म्हणतोय. मला एवढंच कळलंय की तू आज दारू न पिता खूप इंग्लिश बोलायला लागलायस. अरे बोलणार का नाही बोलणार का नाही बोलणार. गेले कित्येक महिन्यात इंग्लिश काय, देशी देशी दारूची रिकामी बाटली सुद्धा दृष्टीत पडलेली नाहीये रे. काय नाही बोलणार, कंट्रोल नाही होत आता. ह्या सगळ्याचा मतदार्थ एवढाच आहे की आपल्या देशाची आर्थिक व्यवस्था भक्कम करणारे आपण खंदे खंबे आहोत. समजलं? म्हणजे एक वेळे ना आपले किडने ढासळल्या तरी चालतील, लिव्हर ढासळलं तरी चालेल, पण देशाची आर्थिक व्यवस्था ढासळू द्यायची नाही. बिकॉज वी आर अ रियल वॉरियर्स. तारावरची घंटी वाजते म्हणजे तो आला. देखो आ गया. हेच करणार आहेस का अजून पुढे मोठं आहे सगळं ते करायचं? आता तो आलाय ना, महत्वाचा कार्यक्रम आहे की नाही? दरवाजा उघडतो मी. भूषण भूषण सोशल डिस्टन्सिंग ठेवायचं. तू गोलात उभा राहा, गोलात उभा राहा. मी गोलात उभा राहतो, तू आता जास्त खोलात न शिरता दरवाजा उघड नेतो. तो त्या बारक्या होलात बघून कोण नाही म्हणून निघून जाईल. अरे असा कसा निघून जाईल, मी काय नाही. आपल्या मांडीत दम तर कशाला करायचं. एक मिनिट करावं लागणार. आता आलाय ना ऑइलिंग करायचं. सर तुम्ही ऑर्डर केलं सर. अरे बाळा, राजा उसा तो रुखवत कशाला मांडतोय लग्नातला. नवरी मुलगी कुठे आहे ती दाखव. नवरी कुठे नवरी. अजी घटक घटक आणि ही तुमची ऑर्डर. बहुतेक कॉम्प्लिमेंटरी आहे. हा म्हणजे नवरी बरोबर करवली पण आली आहे. करवली नकोय, आपल्याला नवरी पाहिजे. नवरी लवकर द्या सर. हीच आहे नवरी. हीच तुमची ऑर्डर आहे सर. ही हा ये तू सांगेल होतोस खंबा मागवलाय म्हणून. अरे मी खंबाच मागवला होता रे भूषण. हे काय आलंय मला नाही माहिती. खंबा कुठे सर? हीच तुमची ऑर्डर आहे, पाहिजे तर सांगत चाललो मी. थांब तू, मी तुला ऑनलाईन पेमेंट करतो. नाही की तुमचं लवकर येतो सर. चला ऑनलाईन पेमेंट झालेलं आहे मस्त पैकी. भूषण भूषण लवकर 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 सगळं घेऊन आहे. भूषण एक मिनटं, भूषण एक मिनटं. काय काय? आपण काळजी घेतली पाहिजे. अरे तो डिलिव्हरी बॉय कुठून कुठून आला असेल, कोणाला भेटला असेल, कुठे कुठे हात लावले असतील, अरे आपल्याला नाही माहिती. आपण प्रिकॉशन घेतली पाहिजे भूषण. पासून आपण प्रिकॉशन घेतली पाहिजे बाबा. सगळं स्वच्छ करायला पाहिजे, दरवाजा पण स्वच्छ करायला पाहिजे. लवकर लवकर लवकर. भूषण एक मिनिट. काय? आपण ही पिशवी पण सॅनिटाईज करायला पाहिजे. का? त्याचे हात लागले असतील ना. अरे बाबा, आणि तूच म्हणालाय वी आर द हायएस्ट टॅक्स प्लेयर, वी आर द वॉरियर्स. मी नेहमी म्हणतो ना ते करेक्टच असतं, म्हणजे त्याबद्दल काय वाद नाहीये. सॅनिटाईज केली, सगळं सॅनिटाईज केलं. भूषण गोला, भूषण गोला.
गोलात गेलात. वाह वाह भारी भारी सकना मागवलंस का रेशन मागवलंस. भूषण एक मिनिट. काय एक मिनिट. काय आलं आपल्याला हे पाकिट सुद्धा सॅनिटाईज करावं लागणार आहे का? कारण अरे हे त्यांनी कुठल्या दुकानातून आणलेत आपल्याला काय माहिती. भूषण आपल्याला हे आपल्याला साफ करावं लागणार बाबा, साफ करावं लागणार. तुला सांगतो हे बघ, मला माहितीये काय प्लास्टिक वरती हा विषाणू ना खूप वेळ राहतो. लय डेंजर, खूप डेंजर असतो तो बाबा. मला सगळं माहिती आहे. तुला सगळं माहिती असतं बाबा, तुला सगळं माहिती असतं. झालंय करून ते सगळं सगळं झालेलं आहे. चल चल सगळं झालेलं आहे. येस मस्त पैकी सगळं झालेलं आहे. आता एक काम करतो मी, हे फोडतो, तू प्लेट घेऊन ये जा. शबाश शबाश घे लवकर सुरू कर. भूषण भूषण ही प्लेट सुद्धा सॅनिटाईज करावी लागेल रे. का अरे ही तर घरातली आहे ना. अरे पण तू मगाशी त्या पिशवीला आणि ह्या पाकिटांना हात लावलास ना. मग ह्या पाकिटावरचे विषाणू तुझ्या बोटाला, बोटावरून त्या प्लेटला. नाही नाही भूषण भूषण ही अरे कसं करणार ते, संपले सॅनिटायझर. आता भूषण ऐक ना. हा मला माहितीये, तू आता मला सांगणार जा मेडिकल मध्ये जा सॅनिटायझर घेऊन ये आणि नंतर ही 90 तू संपवून टाकणार. मी येईपर्यंत खप्पा संपली असं करणार. मी काय म्हणतो माहितीये का, बघ सॅनिटायझर मध्ये अल्कोहोल असतं आणि दारू मध्ये सुद्धा अल्कोहोल असतं. मी काय म्हणतो, मी ना ही थोडीशी दारू घेतो, थोडीशी दारू घेऊन मी ही ही प्लेट मस्त पैकी अशी साफ घेऊन घेतो. कशी? येस येस. आता प्लेट सुद्धा मस्तपैकी साफ झालेली आहे. आता आपण मस्तपैकी हे ह्याच्यामध्ये असं टाकूया. येस झालं सगळं. हा भूषण मला वाटतं ही बाटली सुद्धा सॅनिटाईज करायला पाहिजे रे, कारण त्याचे हात लागले ना, त्याचे हात लागले. भूषण भूषण अरे ही बाटली सुद्धा मी अशी मस्तपैकी अशी सॅनिटाईज करून ठेवतो. येस येस. आता आता सगळं सॅनिटाईज झालेलं आहे, सगळं. आता काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आता मी एक काम करतो, तू ते हे ग्लास इथे ठेव, ग्लास इथे ठेव. मस्त की दोघांचे पेक भरतो मी आता. आ आ आ येस. भूषण ऐक ना, हे ग्लास सुद्धा सॅनिटाईज करायला पाहिजेत रे. अरे तू बोललास ना त्याच्यामध्ये अल्कोहोल असतं, आता ते ग्लासात टाकलं ना, ती दारू टाकली, सॅनिटाईज झालं ना ते सगळं. नाही भूषण, चुकतोस तू. ऍक्च्युली बाकी काहीच सॅनिटाईज केलं नसतं तरी चाललं असतं, पण जी वस्तू डायरेक्ट तुझ्या तोंडाला लागणार आहे तिचं सॅनिटाईज करायला नको. ग्लासाच्या ह्या काठावर विषाणू असतील तर ते काठावरचे विषाणू डायरेक्ट तुझ्या ओठावर आणि ओठातून डायरेक्ट आतमध्ये. नाही नाही भूषण नाही. मी हे ग्लास सुद्धा ना सगळे हे असे ते सॅनिटाईज करून टाकतो. हे ग्लास पण मस्त पैकी असे सॅनिटाईज करून इथे इथे इथे. येस येस. आता आता मजा येईल. आता सगळं सॅनिटाईज झालेलं, अजिबात टेन्शन नाही. आता आपण तब्येतीत दारू पिया, तब्येतीत तब्येतीत दारू, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आता हा आपण तब्येतीत दारू प्यायची. ही 3 महिन्यांनी एवढीशी दारू मिळाली होती, ती आता आपण तब्येतीत प्यायची. ही थोडीशी 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 करून जी काय ही थोडीशी होती त्यातली पण थोडीशी तू वाया घालवलीस आणि आता तू सांगतोस की आपण आता ही तब्येतीत दारू प्यायची. अरे थोडीशी तरी रिस्क घेतली असती ना आपण. अरे पण तूच बोलला ना आपण जबाबदार नागरिक आहे म्हणून. मी बेजबाबदार आहे, मी बेवडा आहे. नाही भूषण थांब, भूषण थांब, गिळू नकोस. तुला रामाच्या खारीची शपथ आहे, पोटात जाऊन देऊ नकोस. कारण ही दारू ज्याने बनवली आहे त्याला कोरोना झाला असेल तर. वा झकास होती कॉन्सर्ट, मस्त झाला परफॉर्मन्स, मस्तच. प्रसाद, गेल्या 3-3.5 महिन्यामध्ये बऱ्याच लोकांवर हा असा दारुण प्रसंग ओढवलेला आहे. नाही मोरे,
चांगला विषय होता, फार छान पद्धतीने मांडला तुम्ही, अशीच मस्त कॅरेक्टर पकडलं होतंस, मजा आली. भूषण, तुझा तुझ्यातला स्लॅपस्टिक ह्युमर कायमच फार भावणार आहे, आणि आज तो त्या गोलात असला तरी त्याची त्रिज्या खूप मोठी होती, त्यामुळे मजा आली. खूप खूप महत्त्वाचं काहीतरी मांडलं तुम्ही, आणि ते विनोदाच्या अंगाने मांडलं, वंडरफुल. तर हा सर, असे कसे वाटले या आठवड्याचे परफॉर्मन्सेस? खूप छान होते. काय करायचं काय करायचं नाही याचं फुल प्रूफ शिक्षण आय थिंक तुम्ही दिलेलं आहेत. काही गोष्टी खडसावून सांगितल्या, काही गोष्टी ज्या गमतीच्या अँगलनी सांगितल्यात, पण आय होप रसिक प्रेक्षक हो तुम्ही हे सगळं सिरियसली घ्या, सगळ्या नियमांचं पालन करा, ही नम्र विनंती आहे. मस्त होते परफॉर्मन्सेस नेहमीप्रमाणे, मजा आली, आणि अजून पुढे काय काय होणार आहे याची उत्सुकता ही शिघेला पोचली आहे. तर लवकरच भेटू, सी यू सून. थँक्यू प्रसादा. मनोरंजन तर आपण सगळेच करत असतो, आणि सोनी मराठीने या सगळ्या वातावरणानंतर पुन्हा एकदा हा नवा सीझन सुरू करण्याची तयारी दाखवली, गव्हर्नमेंटची परमिशन आपल्याला मिळाली, पण या सगळ्यानंतर आपलं कर्तव्य संपत नाही, आपल्या जबाबदाऱ्या संपत नाहीत. सो आपणही ती सगळी काळजी घेतली पाहिजे, त्या सगळ्या नियमांचं काटेकोर पालन केलं पाहिजे, आणि आम्ही या सगळ्या या मंचावरून विनोदाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत राहूच, आणि ती शक्ती आपल्याला हे सगळे कलाकार देत राहतीलच. तुमच्या सगळ्यांचं खूप कौतुक करावं असं वाटतं या निमित्ताने. चला तर या आठवड्यातले परफॉर्मन्सेस आपल्या दोन्ही दर्दी हास्यरसिकांना खूप आवडले, आणि आय एम शुअर की पुढल्या आठवड्यापासून जे पुढचे परफॉर्मन्सेस तर त्यांना नक्कीच आवडणार आहेत, कारण पुढल्या आठवड्यापासून आपण आपल्या कार्यक्रमात एक खास बदल करणार आहोत. तो असा की आजवर रसिक हो तुम्ही आपल्या रथी महारथींच्या हुकमी जोड्यांचे परफॉर्मन्सेस पाहिले, पण पुढल्या आठवड्यापासून सोमवार मंगळवार हे आपले रथी महारथी आपल्या जोडीदाराबरोबर नाही तर दुसऱ्या रथी महारथींबरोबर परफॉर्म करणार आहेत, आणि बुधवार गुरुवार मात्र आपल्या यशस्वी जोडीदाराबरोबर परफॉर्म करणार आहेत. सो थोडक्यात काय तर सोमवार मंगळवार तुम्हाला हास्याचं मॉकटेल सर्व होणार आहे, आणि बुधवार गुरुवार तुम्हाला आपला नेहमीचा यशस्वी हास्यरसांचा आस्वाद चाखायला मिळणार आहे. तेव्हा तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.